उंच उडायचं ठरवा. सगळीच माणसं आपापल्या मार्गाने जगत असतात. आकाशात पक्षी झेप घेत असतात, पंख असणारे उडतात, काहींना उडता येत नाही. माणसंही एकेका अनुभवातून शिकत जातात. नवी गोष्ट शिकणं आणि तिचा सराव करणं ही साधना आहे. साधनेत सातत्य हवं. सातत्याने सहजता येते. सहजतेतून निर्दोषता तयार होते. तेच जीवनातील मुख्य मूल्य बनतं. याचा ध्यास ठेवणं, पाठपुरावा करणं हीच आपापल्या क्षेत्रातील साधना असते. ही पारंगतच समाधी अवस्था असते. आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाचं अदृश्य परिपूर्ण तत्व समजून घेण्याची पराकाष्ठा करणं म्हणजे आनंददायी जगणं. साक्षात्कार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ती प्रत्येकाच्या मनाची समाधानाची अवस्था आहे. त्याच्याजवळ जाण्याचा मार्ग म्हणजे प्रयत्न. बहुतांशी माणसं पक्ष्यांसारखी असतात. दोन वेळेस खाण्यासाठी धडपडणं हा जगण्याचा भाग असला तरी हे जगणं म्हणजे जगणं नाही. पंख असणारे सगळेच उडतात, पण एखादाच गरुड पक्षी आकाशात उंच भरारी घेतो. पंखातल्या आत्मबळाने आकाशातील उंच झेपेची स्वप्न त्याला पडू लागतात. दूरवरचं उद्दिष्ट खुणावू लागतं. छोट्या मोठ्या स्वार्थाच्या भराऱ्या आणि आपापसातील भांडणं शुल्लक वाटू लागतात. त्याचं लक्ष असतं आकाशातील उंच ध्येयावर. एकदा तुमच्या समोर हे लक्ष असलं की कल्पनेच्या पंखात शक्ती एकवटते. मर्यादांच्या साऱ्या श्रृंखला गळून पडतात. प्रयत्नाची निरंतर कास आणि पंखातल्या आत्मबळाची साथ मिळू लागते. वर्तमान कृतीतलं यशाचं शिखर आवाक्यात येतं. वर्तमानाचा यशाचा तो क्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. आवडीच्या कामात झोकून दिलेली उंच भरारीच असते आणि आजूबाजूला असते समाधानाचे अथांग आकाश. आपल्या आवडीच्या कामातून या अथांग आकाशात झेप घेण्याची किमया वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं सहज करून जातात. यावेळी या सर्वांनी अज्ञान अपयशाची भीती दूर सारून अखंड प्रयत्नाच्या यज्ञात घेतलेली उडीच अंतिम सत्याजवळ तुम्हाला घेऊन जाते. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात गरुड पक्षी बनता येईल. त्यासाठी आपल्या पंखातील आत्मविश्वासाच्या साठ्यास फुंकर घालण्याची गरज आहे. आपापल्या शक्तीचा शोध घेणं म्हणजे उद्दिष्टाजवळ पोहोचण्याची किमया आहे. गरुड पक्षी ठरवतो मला उंच उडायचं आहे. तुम्हीही ठरवा मला माझ्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर पोहोचायचंय. तुमची आतली शक्ती तुम्हाला इंधन पुरवेल. त्याकरिता मात्र 100% हातपाय हलवावे लागतील. ती असेल तुमची समाधी. प्रत्येकाने आपापल्या आवडीचं काम निवडावं. त्यावर मनापासून प्रेम केलं की त्या कामात छान गोडी वाटू लागते. जे तुम्हाला आवडलं नाही त्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्याबद्दल मनात आढी न बाळगता चांगल्या विचारांचा पाठलाग करा. हे जमू लागलं की आपल्या कामात लक्ष गुंतत जातं. आवडीच्या कामातील सातत्य आणि सराव हेच उद्दिष्टाजवळ पोहोचण्याचा मार्ग असतो. इतरांजवळ जे चांगलं आहे त्याचा शोध घेत त्याचं अनुकरण करणं ही शिकण्याची उत्तम प्रक्रिया आहे. यालाच काही जण प्रेम करणं म्हणतात. अशा जगण्याची एकदा गुरुकिल्ली सापडली की मग सुरू होते ती निखळ आनंद यात्रा. अपयश संकट आणि मानहानीच्या भूतकाळावर स्वार होण्यासाठी आपल्या आवडीच्या कामात झोकून देणं हाच उंच झेप घेण्याचा मार्ग आहे. तुम्हालाही उंच झेप घ्यायची आहे ना?
जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.